नमस्कार सर. तर आज आपल्यासोबत इथे डॉक्टर वीरेंद्र ओस्तवाल आहेत, जे ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन आहेत, ज्यांना गेल्या 17 वर्षांपासून ह्या क्षेत्रात अनुभव आहे. तर आज आपण त्यांना मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे, मणक्याच्या शस्त्रक्रियेचे विविध प्रकार कोणते आहेत? मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये बेसिकली 3 मेन प्रकार आहेत. एक जे आपण रेग्युलर सर्जरी करतो, ज्याला ओपन सर्जरी असं म्हटलं जातं. दुसरं, आता वैद्यक क्षेत्रामध्ये झालेल्या प्रगतीनुसार एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी ही एक दुसरी पद्धती आहे. आणि तिसरी म्हणजे मायक्रोस्कोपिक स्पाइन सर्जरी. असे हे 3 मेन प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीला जर मणक्याची शस्त्रक्रिया कधी करावी लागते? रुग्णाला ज्यावेळेस त्रास असतो आणि तो त्रास विश्रांती घेऊन, फिजिओथेरपी करून, औषधोपचार करून सुद्धा कमी होत नसेल किंवा वाढत असेल किंवा वारंवार त्रास होत असेल, त्यावेळेस मणक्यांचे डॉक्टर त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड इतर समस्या असेल तर त्या लोकांची पण आपण मणक्याची शस्त्रक्रिया करू शकतो का? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण हल्ली बऱ्याचशा रुग्णांना शुगर, थायरॉइड, BP हे आजार असतात आणि अशा सगळ्या रुग्णांमध्ये मणक्यांची शस्त्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे होऊ शकते. शस्त्रक्रिया किती काळ चालते? मायनर सर्जरी आणि मेजर सर्जरी, ज्या छोट्या आणि मायनर सर्जरीज असतात त्या 1/2 तास ते 1 तासामध्ये होऊन जातात आणि ज्या मेजर सर्जरी असतात त्या 3 ते 6 तास सुद्धा चालू शकतात. शस्त्रक्रियेनंतर कोणती गोष्ट करावी आणि कोणत्या गोष्टी करू नयेत? वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया असतात, त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे डॉक्टर सल्ला देतात की काय गोष्टी केल्या पाहिजे किंवा काय गोष्टी नाही केल्या पाहिजे. आणि त्याचप्रमाणे फिजिओथेरपिस्ट सुद्धा नंतर तुम्हाला व्यायामाचे कुठले प्रकार करायचे किंवा कुठले नाही करायचे याचा सल्ला देतात. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त होण्यास किती कालावधी लागतो? जसं मायनर सर्जरी किंवा छोटी शस्त्रक्रिया असेल तर बरेचदा त्याच दिवशी सुद्धा आपण पेशंटला चालवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण किंवा तिसऱ्या दिवशी घरी पाठवू शकतो. आणि ज्या मेजर किंवा काही जटिल शस्त्रक्रिया असतात त्याच्यामध्ये 3 ते 4 दिवसांमध्ये पेशंटला चालायला सुरुवात होते आणि मग पेशंट आठवड्याभरात बरा होऊन घरी जाऊ शकतो. धन्यवाद सर. तर आज आपण खूप सोप्या रीतीने प्रश्नांची उत्तरं दिली, याचा त्यांना पुढे जाऊन नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद.